आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही होणार नाहीये. हा मग ठीक, बोला काय काम होतं? एक छोटस पण महत्वाचं काम करायचंय तुम्ही. पुन्हा काम? रावसाहेब, देवीचं काही काम असेल ना तर मी अजिबात करणार नाहीये. अहो, डोळ्यावर निभावलं, जीवावर बेतल असं मी काही करणार नाहीये. आधी नीट ऐकून घ्या, काम देवीच्या बाबतीतलं नाहीये, मैत्रेच्या बाबतीतलं आहे. मैत्रेच्या? हा मग ठीक आहे, काय करायचंय बोला. आम्हाला मैत्रेची जन्मपत्रिका हवी. मांत्रिक म्हणतोय की मैत्रेच्या मंगळसूत्रामध्ये यश सजीव आहे. ते मंगळसूत्र यशवर कुठलंही संकट येऊ देत नाही. त्या मंगळसूत्राची ताकद जर कमी करायची असेल तर मैत्रेची जन्मपत्रिका बघून इथे आम्हाला काही विधी करावे लागणार आहेत. अच्छा, हो का? पण मी पत्रिका दिली तर मला काही होणार नाही ना? घाबरू नका, तुमचं काहीही नुकसान होणार नाही, उलट झाला तर तुमचा फायदाच होईल. रावसाहेब, तुम्ही फक्त असं बोलता आणि रिस्क घेऊन परिणाम आम्हाला भोगावे लागतात. अहो, असे मोठे मोठे फायदे हवे असतील तर अशा छोट्या छोट्या रिस्क घ्यावे लागतात. भावी सासूबाई. असं म्हणताय तर करते मी काम, पण एक प्रॉब्लेम आहे. मैत्रीच्या कपाटाची चावी आहे ना कमलाकडे असते आणि ती मिळवणं जरा कठीणच आहे. डोंट वरी, तुम्हाला एक सोपी आयडिया देतो कठीण काम सॉल्व करण्यासाठी. सांगा ना. मो, तुम्हाला फक्त एवढं करायचंय की ठीक आहे, काम होऊन जाईल. अग मामा, तू असं पटकन फोन का कट केलास? मला बोलायचं होतं ना त्यांच्याशी. आजही रावसाहेब माझ्याशी नाही बोलले. अगं, ते कामाच्या गडबडीत होते ना म्हणून तुझ्याशी नाही बोलले, पण ते मला भावी सासूबाई म्हणाले. ओ एम जी मामा, आणखीन काय बोलले? आणखी काही नाही, कामाचंच बोलत होते. काय करायला सांगितलं? त्यांना मैत्रीची जन्मपत्रिका हवी आहे. एवढंच ना, मग देऊन टाक. भीती वाटते ग, हे काम करू की नको करू काहीच कळत नाहीये. मम्मा, एवढा काय विचार करतेस? देवीचं काम थोडीच, मैत्रीच आहे ना, देऊन टाक. Ha 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 ha